भेटीची तयारी। भेटीचा दिवस उजडला। सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले। थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली। पायात सुरुवात चढवली, अंगात चिलकत घातली, त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला, डोक्यास जिरेटोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली, त्याच हाताच्या अस्तिनीत बिचवा लपवला, सोबत पट्टा घेतला। शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले। बाहेर सरदार उभे होते। शिवराय त्यांना म्हणाले, घड्यांनो आपापली कामे नीट करा, भवानी आई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका। संभाजीराजांना गादीवर बसवा, मासाहेबांच्या आज्ञेत वागा, स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा, आम्ही निघालो। शिवराय निघाले। बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जीवाजी महाला, संभाजी कावजी, यसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते। खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता, मनोराज्य करत होता। त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता। तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता। शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले। बडा सय्यदाकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले। खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजीराजे आत का येत नाहीत? वकील म्हणाला, ते बडा सय्यदाला भीतात, त्याला तेवढा दूर करा। बडा सय्यद दूर झाला, शिवराय आत गेले। खान उठून म्हणाला, या राजे भेटा आम्हाला। अफजल खानाशी झटापट। महाराज सावध होऊन पुढे झाले। खानाने शिवरायांना आलिंगन दिले। धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते। शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले। त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला। शिवरायांच्या अंगातील अंगरखा टरकन फाटला। अंगरख्याखाली चिलकत असल्यामुळे शिवराय बचावले। त्यांनी खानाचा डाव ओळखला। अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनाख्यांचा मारा केला। डाव्या हाताच्या अस्तनीत लपलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला। खानाची आतडी बाहेर पडली। खान कोसळला। एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला। त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले। ही खनाखनी ऐकून बडा सय्यद शामियात घुसला। तो शिवरायांवर वार करणार तेवढ्यात जीवाजी महाला धावून आला। बडा सय्यदाचा वार आपल्या अंगावर घेऊन शिवाजी महालाने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले। होता जीवा म्हणून वाचता शिवा अशी म्हण पुढे रूढ झाली। यावेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला। अफजल खानाच्या फौजेची दानादान। विजयी शिवराय गडावर गेले। इशाऱ्यांची तोफ झाली। शिवाजीराजांचे सैन्य इशाऱ्याची वाटच पाहत होते। तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले। खानाच्या फौजा बेसावध होत्या। त्यांना पळायलाही वाट सापडेना। मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुवा उडवला। अफजल खानाचा मुलगा फाजल खान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला। त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला। विजापूरचा सर्वात मोठा बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला। शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले। त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारातून घुमवू लागले। व्हिडिओ आवडला तर सागर SSK चॅनल सबस्क्राईब करा।